अजूनही बघितलं. अजून आपल्या गावामध्ये पक्षाची एक मीटिंग जुन्नरमध्ये होती आणि काहींनी आग्रह केला की बॉस बाकीचं काही नाही, दुर्गापूर हे माझं घरचं गाव आहे आणि त्या गावात तुम्हाला यावंच लागेल. खरं म्हणजे मला 8:30 खेडला पोहोचायचं होतं ताई, पण ताईंचा आग्रह असा होता की एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नसते आलं तरी चाललं असतं. कॅन्सल केलं कॅन्सल, पण उदापूर मध्ये तरी ते माझं घरचं गाव तुम्ही यायलाच पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी आठ घातली आणि त्यांच्या हट्टाला न्याय यावा लागतो आणि यावं लागलं. आज उदयपूरमध्ये सगळे काम करणारे आपण मान्यवर मंडळींचं दर्शन या निमित्ताने चांगल्या पद्धतीचा योग आला. आमचे मेजर सुनील यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. खरं तर त्यांनी आणखी मागं जाऊन सांगितलं पाहिजे होतं की या देशाला असा एक पंतप्रधान लाभलेला आहे की जो देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकापासून तर ग्रामीण भागात काम करणाऱ्या साध्या कारागिरापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत इतकं बारकाईने लक्ष असणारा देशातला पहिला पंतप्रधान कोण असेल तर मेजर सुनील यांना विचारा. वन रँक वन पेन्शन पुढे गेले आपले मेजर. वन रँक वन पेन्शन साठी मिलिटरीतली सगळी लोक इतकी वर्ष झगडत आहेत, पण आजपर्यंत या काही पंतप्रधानाने सैनिकांना न्याय दिला नव्हता. ज्यांच्या बळावरती किंवा ज्यांच्या विश्वासावरती आपण इथे जाम झोपतो, व्यवस्थित सगळे आपले रोजचं आपलं वागणं बोलणं चाललं करतो, परंतु जे सैनिक सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करतात त्यांच्यासाठी कधी कुणी विचार केला होता का? तर त्या 40 वर्षांपूर्वीची जी मागणी होती की वन रँक वन पेन्शन, एका रँकमध्ये त्यांना एक सारखं पेन्शन पाहिजे, इतकी साधी मागणी, परंतु ती पहिल्यांदा पूर्ण करणारा देशाचा पहिला पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदींना पाहिजे. हा सैनिक त्या ठिकाणी आपलं संरक्षण करतो, देशाच्या सीमा संरक्षित करतो, त्याच्याकडे चांगल्या प्रकारची हत्यारं पण नसायची. चांगल्या प्रकारची हत्यारं ज्या देशात पहिल्यांदा देण्याचा उपक्रम कुणी केला, त्या पंतप्रधानाचं नाव नरेंद्रभाई मोदी. आणि सगळेच पंतप्रधान संसद मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या कौममध्ये जाऊन साजरी करतात, परंतु देशाच्या सैनिकासोबत सीमेवरती जाऊन म्हणजे मायनर डिग्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करणारा देशाचा पहिला पंतप्रधान कोण असेल त्याचं नाव नरेंद्रभाई. देशाला असा एक अलौकिक पंतप्रधान आपल्याला या निमित्ताने लाभलेला आहे की ज्यांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सगळं लॉकडाऊन होतं, सगळं बंद होतं, आणि अशा कालावधीमध्ये सर्वसामान्यांना फुकट रेशनिंग देणारा देशातला पहिलं पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्रभाईंचा नामोल्लेख करावा लागेल. आज या कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला लसीकरण करणं गरजेचं आहे. जगात 193 देश आहेत, त्या 193 देशातल्या पंतप्रधानांनी आपापल्या देशातल्या नागरिकांना लस दिल्या असतील, परंतु 100 कोटी नागरिकांना मोफत लसीकरण 1 रुपया न घेता जर कुणी केलं असेल तर त्या पंतप्रधानाचं नाव देखील नरेंद्रभाई. म्हणून एक अलौकिक सामर्थ्य असलेला एक वेगळा पंतप्रधान या निमित्ताने आपल्याला लाभलेला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाचा नेता आहे, याच्यासारख्या अभिमानाची गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी असू शकत नाही. आपण बघतो की चारीधाम यात्रा पूर्वी लोक करायची, ती चारीधाम यात्रा नाही झाली की सगळ्यांच्या पाया पडून जायची की आता बाबा मी चाललोय परत येईल का याची गॅरंटी नाही, आणि म्हणून त्याची सुद्धा लोक दर्शन घ्यायची की हा बाबा चाललाय, बहुतेक याची गाडी तिकडं कुठंतरी काय होईल. परंतु आज जर आपण त्या ठिकाणी गेलो, केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री चारही ठिकाणी जाणारे रस्ते बघितले, तिथले बोगदे बघितले, तर त्या ठिकाणी केलेल्या कामाची प्रचिती जाणीवपूर्वक आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आज केदारनाथमध्ये परवा दिवशी मोठा कार्यक्रम झाला, ते केदारनाथ देवाने सगळं एका आलेल्या प्रलयामध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं. त्या मंदिराचं पुन्हा एकदा पूर्ववत जी काही डागडुजी होती त्याचं सगळी प्रगती सगळा विकास नरेंद्रभाई मोदींनी केला. त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांची समाधी उद्ध्वस्त झाली होती, त्याचा विकास त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केला, आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानावरती जाऊन त्या ठिकाणी समस्त हिंदूंना एक जाणीव करून दिली की देशाचा एक पंतप्रधान असाही आहे की जो केवळ दर्ग्यावरती जाऊन चादरी चढवीत नाही. आणि हिंदूंच्या मंदिरामध्ये बऱ्याच पंतप्रधान तुम्ही गेलेलं बघितलं नसेल, कारण त्याला असं वाटतं की मी जर हिंदूंच्या ठिकाणी गेलो मंदिरांवरती गेलो तर मला मुस्लिम मतदान करणार नाही, मला ख्रिश्चन मतदान करणार नाही. परंतु या बाबी सगळ्या बाजूला ठेवून हा देश हिंदुस्थान आहे, हिंदूंचा देश आहे, आणि त्या ज्योतिर्लिंगांवरती त्या देवस्थानांवरती जाऊन सगळ्या टीव्हीवरती लाईव्ह प्रक्षेपण दाखवणारा देशातला पहिला पंतप्रधान म्हणून सुद्धा वारकरी संप्रदाय तुमच्या आमच्या घरातली सगळी मंडळी काम करतात, पण देऊच्या पालखीला आळंदीच्या पालखीच्या ज्या पालख्या
पंढरपूरकडे जातात, या रस्त्याच्या मार्गावरती गेले अनेक वर्ष कुणाचंच लक्ष नव्हतं, परंतु वारकरी संप्रदायावरती विशेष प्रेम दाखवत या रस्त्याचं जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा रस्ता दोन्ही पालखी मार्गाचा हा पूर्ण करणारा किंवा सुरू करणारा काम पहिला पंतप्रधान सुद्धा नरेंद्रभाई मोदी तुमचं आमचं जीवन सुसह्य करणारा, प्रत्येकाची काळजी घेणारा, प्रत्येकासाठी तळमळीने भांडणारा आणि जगातला सर्वात लोकप्रिय नेता आपला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि म्हणून निश्चितपणाने नरेंद्रभाई मोदीच्या देशाचे पंतप्रधान ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आपल्यालाही आणि आज तुम्हालाही या निमित्ताने जाणीवपूर्वक आलेला आहे. मला आनंद आहे की आज अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर जोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. मी मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी ताईंचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत झाला. या देशाचे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम करणारे आदरणीय देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी मोठे विश्वासाने त्या ठिकाणी ताईंवरती जुन्नर तालुका भारतीय जनता पक्षाचे सगळं नेतृत्व ताई तुम्ही करा, कारण त्यांच्या कामाचा आवाका देवेंद्र भाऊंनी बघितलेला आहे. एक वेळेला जिल्हा परिषदेत तुम्ही किती जण जाता मला माहीत नाही, परंतु तुम्ही जर गेलात तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला एखादं काम करता येणार नाही, पण तेच काम आमच्या ताई हातोहात त्या ठिकाणी करून दाखवतात. निधी कसा मिळवावा, तो कसा खर्च करावा, गावांचा विकास कशा पद्धतीने करावा, लोक कशी जोडावीत, याचं चांगलं तंत्र ज्या ताईंना माहिती आहे, आमच्या बहिणी की ज्यांना आता तुम्ही जुन्नर तालुक्याच्या तुमच्या त्या नेते आहेत किंवा जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करतायत, पण आम्ही सुद्धा आता त्यांचा फायदा घेऊ लागलो. मावळ तालुक्यामध्ये आमचा कोणता महिलांचा कार्यक्रम असला की लोकांची मागणी असते की आशा ताईला बोलवा, आणि मी पण मग असं त्या मला जसं हट्ट करतात तसा मी माझा पण त्यांच्याकडे हट्ट असतो. काही ते बाकीचं माहीत नाही ना ना गाडी आमच्याकडे आली पाहिजे मावळ, आणि म्हणून 3-4 हजार महिलांचा कार्यक्रम तुम्ही ताई अटेंड केलेला आहे, आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा ताईच्या कामाची महती आणि ताईच्या कामाचं महत्त्व कळाल्यामुळं मावळात असेल किंवा अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा ताईंचा त्या ठिकाणी सातत्याने वावर असतो. आणि म्हणून आपल्या भागाचा विकास करत असताना जिल्ह्याच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात सुद्धा ताईंचा बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास लोकांना कसं जोडायचं, त्यांच्याकडून निधी कसा मिळवायचा. काल का परवाच त्यांनी या देशाचे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब कालच त्यांची गाठ घेतली आणि कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की ही बाई वाघीर 7 वर्षांपूर्वीपासून त्यांचे संपर्क आणि संबंध आहे. तर योगायोगाने ताई ते केंद्रीय मंत्री पंचायत राज्य आहे की ग्रामपंचायतीचा सगळा कारभार हा केंद्र त्यांच्याकडे चालतो, आणि म्हणून तुम्ही सुद्धा अचूक निवड केलेली आहे. उद्या उदयपूरला कोणताही निधी किंवा कोणताही विषय लागला तरी थेट कपिल पाटलांपासून निधी मिळवून देण्याचं सामर्थ्य फक्त ताईमध्ये. ग्रामपंचायत भागातल्या अनेक ग्रामपंचायत असतील यांना ग्राम सचिवालय बांधणे किंवा इतर कोणत्याही कामांसाठी थेट केंद्राचा निधी मिळतो आणि तो निधी आपल्याकडे ताई निश्चितपणाने आणतील अशा प्रकारची मला खात्री आहे. ताई आपण जे काम करता आहात त्याला तोड नाही, परंतु उदयपूर सारख्या भागातली सगळी मंडळी तुमच्या पाठीशी निश्चितपणाने उभी आहे. आज ताईंना भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळं स्थान आहे, ताईंची एक वेगळी उंची प्रदेश लेवलला भारतीय जनता पार्टी तयार झालेली आहे. उद्याच्या या तालुक्याच्या आमदार म्हणून प्रदेश भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे बघते आहे, परंतु त्या चांगलं काम करत असताना स्थानिक जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. मी तुमच्या उदयपूर ग्रामस्थांचं निश्चितपणे या ठिकाणी कौतुक करतो की आपण योग्य निर्णय घेतलात, ताईंचे हात बळकट करण्याकरता आपण सर्वजण पुढे सरसावलात. निश्चितपणे ताईंची तर उंची वाढणारच आहे, पण तुमचा सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या सद्भावना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आगामी कालावधीमध्ये तुम्हाला आणि आम्हाला मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवायचंय. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे फार दिवस टिकणार नाही, कारण या राज्याचा माजी गृहमंत्री जेलमध्ये जाऊन बसलाय, या राज्याचा आयुक्त फरार आहे, अजित दादा गेले अनेक दिवस काही नॉन रिचेबल आहे. जरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तरी त्यांचा फोन झाला नाना 8 वाजेपासून लागत नाही, जशी त्यांच्याकडे रेट झाल्या इन्कम टॅक्सच्या तेव्हापासून अजित दादा नॉट रिचेबल झालेत. नरेंद्र मुंडे सारखा मंत्री शेतकरी संकटात असताना त्या ठिकाणी बाया नातवायचं काम करतोय, आणि या सगळ्यांच्या बापाने या सगळ्यांच्या तापाने मुख्यमंत्र्यांनी काढायला पटकावून गेला खांडगाड मिळेल.
एक मंत्रिमंडळातला मंत्री जागे होती नाही. नवाब मलिक रोज कुणातरीच्या कांजेचं एखाद्या करता पत्रकार परिषदे घेत आहेत. संजय राऊत रो आमचं सरकार पाच वर्ष टिकवण्यासाठी तीन तीन पत्रकार परिषदे घेत आहेत, पण बिचाऱ्याच्या एसटी कामगारांकडे कोणाचं लक्ष नाही. एसटी कामगारांच्या 38 लोकांनी आत्महत्या केल्या, शासनाचं त्या ठिकाणी लक्ष नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष करणार हे शासन आहे. अनेक वेळा निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला मी तुमच्या तालुक्यात आलो होतो, काही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान, विशेषतः त्या पूर्व पट्ट्यामध्ये आम्ही फिरलो, भागाच्या भागा उद्ध्वस्त झाले. याही भागात मला वाटतं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्य सरकारने सांगितलं की आम्ही सगळी मदत करू, आजपर्यंत राज्य सरकारने कोणती मदत केली? केलेलीच नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार, कर्मचाऱ्यांच्या विरोधातलं सरकार, शेतकऱ्यांचे वीज पंप तोडणारं सरकार, किंवा त्यांना सरासरीप्रमाणे वीज बिलाची आवड हवी रक्कम देणारं बिलं देणारं हे सरकार आहे. आणि अशा सरकारातलं टिकायचं म्हणजे सुद्धा खूप मोठं अवघड काम आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे. कदाचित तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांबरोबरच नाना आम्ही जास्त बोलत नाही, पण तुम्हाला सांगतो की मे जूनमध्ये सुद्धा मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं. आणि ताईंना त्याच्यानंतर मात्र त्या विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. भाजपकडून, जिल्हा भाजपकडून जी जी ताकद लागेल ती आम्ही ताईंच्या पाठीशी उभे करणार आहोत. बस तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आशा ताईला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आशा ताईंबरोबर तुम्ही सगळे काम करा, आपल्या भागाचा विकास निश्चितपणे ताई करतील. हा एक भाऊ म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो, प्रवेश केलेल्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.